सध्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये बनावट आणि नाम साधर्म्य असलेल्या ॲप्सचा सुळसुळाट झालाय. यातून आधार कार्ड, पॅन कार्डसह अनेक महत्वाची खासगी माहितीही लीक होतीये. त्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांची वैयक्तिक सुरक्षा आणि बँकेचे व्यवहार पणाला लागलेत. गुगल प्ले स्टोअरमधील ही आहेत आधार कार्ड बनवायची आणि अपडेट करण्याची काही ॲप्स. दिसायला सरकारी असली तरी आहेत मात्र बनावट. शासकीय कार्यालयात किंवा सेतू कार्यालयातल्या खर्चिक आणि वेळखाऊ कारभाराने लोक वैतागतात आणि असे ॲप्स डाउनलोड करतात आणि आधारचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळवण्याच्या अथवा सुधार करण्याच्या नादात अनेक जण आपली माहिती, बँकेचे डिटेल्स आणि जन्मतारीख किंवा पॅन कार्ड नंबर अशा बनावट ॲप्सना देऊन बसतात. प्ले स्टोअरवर अपलोड होणारे ॲप हे बऱ्याचशा पॉलिसीजला फिल्टर करून जात असतात, त्याच्यामुळे तिथे शक्यता कमी. पण ह्याच्या व्यतिरिक्त ऑफलाईन तुम्ही इझिली हे अशा पद्धतीचे ॲप्स हे इन्स्टॉल करू शकतात, ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे व्हॅलिडिटी केली जात नाही किंवा व्हेरिफिकेशन्स केले जात नाही. तर मग अशा गोष्टींपासून शक्यतो आपण दूर राहिलं पाहिजे, कारण की ह्या गोष्टी मे बी तुमचे फोन हॅक करू शकतात किंवा तुमचा पर्सनल डेटा पण चोरू शकतात. आताचे जे क्राईम्सची टेक्निक्स आहे ती बदललेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ज्याचा फोन नंबर आणि ईमेल मिळेल त्याला आपण दुसऱ्या कुठल्याही जगातल्या कानाकोपऱ्यातून टार्गेट करू शकतो. म्हणून हा जो डेटा आहे तो व्हॅल्युएबल आहे. आणि मार्केटमध्ये असे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या ॲप्स येत आहेत, तर याच्या सेफ्टीसाठी आपण हेच करू शकतो की पहिल्यांदा ॲप कुठलं आहे ते चेक करावं, गरज असेल तरच ते आपल्या ॲप मोबाईलमध्ये ठेवावं. प्ले स्टोअरवर केवळ आधार कार्डच नव्हे तर पॅन कार्डसह इलेक्शन व्होटिंग कार्ड आणि अन्य शासकीय ओळखपत्र बनवण्याकरताही ॲप्सचा वापर होतो. डिजिटल व्यवहार करण्यासाठी बँकेचे बनावट ॲप्स येऊ लागल्याने ही बाब अत्यंत गंभीर बनली आहे. मात्र सरकार आणि सायबर सुरक्षा यंत्रणा हे रोखण्यासाठी काहीच करत नसल्याबाबत सायबर तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. ब्लू व्हेल गेम प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आला, परंतु त्याच्या लिंक्स शेअर केल्या जात होत्या आणि ते ॲप डाउनलोड करून मुलं गेम खेळत होते आणि त्यातून हत्या देशभरात घडून आलेल्या आहेत. तर त्यामुळे शासनाने याबाबत कठोर पावलं उचलायला पाहिजेत. सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त कठोर कायदे आणले पाहिजेत असं मला वाटतं. ॲपचा वापर करताना काय काळजी घ्यावी ते पाहूयात. कुठलंही ॲप डाउनलोड करताना विश्वासार्हता तपासा. सरकारी ॲप अथवा वेबसाईटची वैधता जाणून घ्या. ॲपबाबतच्या अटी काळजीपूर्वक वाचा. पॉपअप ॲड येत असलेल्या ॲपचा वापर शक्यतो टाळा. मोबाईल किंवा अँड्रॉइड सिस्टीम देत असलेल्या सूचनांकडे लक्ष द्या. कुठलीही खाजगी वैयक्तिक माहिती देऊ नका. ॲप्लिकेशन डाउनलोड करताना खूप वेळ लागत असल्यास आपला डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे गैरप्रकार रोखण्यात सायबर सेलला अपयश येत आहे. एकंदरीत देशाच्या सीमा सुरक्षित असल्या तरी लोकांच्या खाजगी आयुष्यातला सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सेल बळकट करण्याची गरज आहे. किरण ताजने, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.